विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली या चर्चेदरम्यान सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली ही चर्चा सोळा तास चालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा ऑगस्टला दुपारी चर्चेला उत्तर देणार आहेत भाजपचे पंधरा खासदार चर्चेत सहभागी होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामनही बोलणार आहेत विरोधकांच्या इंडिया या आघाडीनं मणिपूरसाठी हा प्रस्ताव आणला कारण मणिपूरला न्याय हवा आहे असं काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडताना सांगितलं पंतप्रधानांनी आतापर्यंत मणिपूर दौरा का केला नाही असा प्रश्न त्यांनी केला राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत असं सांगून मणिपूरचे मुख्यमंत्री राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचं गोगोई यांनी सांगितलं अविश्वास प्रस्तावावर प्रथम राहुल गांधी बोलणार आहेत अशी चिठ्ठी का लिहिली होती असा प्रश्न उपस्थित करत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित केला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करत नॅशनल हेराल्ड प्रकरणी कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला एका वृत्त पोर्टलला कथितरित्या परदेशातून पैसा येत असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला आणि या मुद्द्याबाबत काँग्रेस चिंता का करत आहे असा प्रश्नही विचारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी देशभरात काम सुरू आहे मात्र विरोधक पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणत आहेत ही खेदजनक बाब असल्याचं दुबे यांनी सांगितलं भाजपचे निशिकांत दुबे चर्चेला उत्तर देत असताना विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला मजबूरी आहे की अविश्वास प्रस्ताव क्योंकि यह बात कभी भी संख्या की नहीं थी ये बात हमेशा इंसाफ की थी मणिपुर के इंसाफ के लिए सोनिया जी मुझे जो लगता है कि उनके पार्टी की उनकी दो मनस्थिति है वो एक हिंदू सभ्यता संस्कृति में बिलीव कर रही है इसीलिए अलौकिका पंडिता की तरह जो पूरा किताब में लिखा हुआ है कि क्या क्या करना चाहिए एक भारतीय नारी को उसका पूरा का पूरा पिक्चर सोनिया जी देती है उनको दो काम करना है केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही विरोधकांवर कडाडून टीका केली भाजपानं नऊ वर्षात नऊ राज्यांमधली सरकार पाडली शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारी नोटबंदी मणिपूर मुद्दा अशा परिस्थितीत सरकारवर विश्वास का ठेवावा असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने बोलताना सांगितलं कांग्रेस ने ईशान्य भारता के दुर्लक्ष के आरोप केन्द्रीय मंत्री किरेन रिजिजू कांग्रेस और इतर विरोधक अविश्वास प्रस्ताव आयाबल पश्चाताप करती अजिजू तो कांग्रेस पार्टी मैं ये मानता हूं कि कांग्रेस पार्टी और विपक्ष के जो लोग हैं वो खुद ही बाद में पछताएंगे सर मैं ये इसलिए कह रहा हूं कि आज परिस्थिति बिल्कुल उल्टा है आज भारत का छवि विश्व में बहुत तेजी से आगे बढ़ रहा है आजची चर्चा अविश्वास विरुद्ध जनविश्वास अशी असून जनतेचा विश्वास राष्ट्रीय लोकशाही आघाडी समवेत आहे एनडीए आणि इंडिया यांच्यातला हा सामना नसून स्कॅम विरुद्ध स्कीम अर्थात घोटाळे आणि विकास योजना यांच्यातला लढा असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत पंतप्रधानांचं महाराष्ट्राकडे लक्ष नाही शेतकऱ्यांविरोधात कायदे आणले असून बेरोजगारी महागाई महिला अत्याचार यामुळे जनता त्रस्त असून संवेदनाहीन सरकार असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना केली लोकसभेचं आजचं कामकाज समाप्त झालं असून अविश्वास ठरावावरील चर्चा उद्याही सुरू राहील